नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी। जालन्यात दंगल घडवण्याचा प्लॅन काही बडे नेते आखत होते असा आरोप केलेला आहे आमदार संजय शिरसाट यांनी। या प्लॅनमध्ये संजय राऊतांचा सहभाग होता असा गंभीर आरोप देखील शिरसाट यांनी केलाय। दंगली घडवण्याचं काम जाणीवपूर्वक केलं गेलं असा आरोपही संजय शिरसाट यांनी केलेला आहे। तर आमदार संजय शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। जो प्लॅन होता त्याच्यामध्ये संजय राऊतांचा सहभाग होता असा गंभीर आरोप शिरसाट यांनी केलाय। दंगली घडवण्याचं काम जाणीवपूर्वक केलं गेलं असा गंभीर आरोप देखील संजय शिरसाट यांच्याकडून करण्यात आलाय। जालन्यामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन काही बडे नेते आखत होते असा आरोप त्यांनी केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडणार असं ज्यांनी वक्तव्य केलं होतं ते संजय राऊत, त्यांना त्याच्यामुळे ह्या घटनेला पुष्टी मिळालेली आहे। मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेने पार पडत होतं, त्याच वेळेला जालन्यामध्ये काही बडे नेते तिथे दंगल कशी घडेल याचा प्लॅन आखत होते। त्याच्यामध्ये जे राष्ट्रवादीचे काही नेते आहेत, मुळात संजय राऊत सुद्धा आहेत, आणि त्यांनी आखलेला तो प्लॅन त्या ठिकाणी अंमलात आणण्यात गेला। म्हणून जे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवत होते, शांततेने चालणाऱ्या आंदोलनाला जे गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते, आता त्यांच्यावर कठोर कारवाई हे शासन करणार आहे,